नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताच काही मिनिटांपूर्वीची सर्वात मोठी खुशखबर। तुम्ही जर शेतकरी मित्रांनो पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। पीक विमा मंजूर झाला आहे व दिवाळीपूर्वी ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत। आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार, जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, किती मदत मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। तर चला तुमचा वेळ न घालता आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण सुरू करूयात। तर शेतकरी मित्रांनो, विमा कंपन्यांनी पावसाच्या खंडाबाबत विभागीय आयुक्तांकडे केलेले फेटाळण्यात या सर्व जिल्ह्यांमधील सुमारे 5000 गावातील शेतकऱ्यांना विम्याची 25% अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। मराठवाड्यात 15% पावसांची तूट 30 सप्टेंबरपर्यंत आहे। 679.5 mm विभागीय वार्षिक सरासरी आहे व त्यापैकी 581.5 mm पाऊस झाला आहे। मागील वर्षी 113% म्हणजेच की 769.7 विभागीय आयुक्त मिमी इतका पाऊस झाला होता। तर आता शेतकरी मित्रांनो, दिवाळीपूर्वी रक्कम देण्याचे आदेश म्हणजेच की लाखो शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत, त्यापोटी 23,776.66 लाख एवढी धाराशिव रक्कम भरली आहे आणि अपील मराठवाड्यातील पिकांची आल्याने आणेवारी अद्याप ठरलेली नाही। ऑक्टोबर अखेरनंतर उंबरठा सूत्रानुसार आणेवारी ठरेल। त्याचबरोबर बीडमधील अनेक मंडळातील खंडाबाबत विमा कंपन्यांनी अपील केले होते, इतर जिल्ह्यातील काही अपील होते आणि त्याचबरोबर सगळे फेटाळण्यात आले। 465 मंडळापैकी ज्या ठिकाणी पावसाचा खंड होता तेथील शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम देण्याची घोषणा या ठिकाणी शासनाने केली आहे, विमा कंपन्यांनी केली आहे। जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्कीच बघा। यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर। तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत आणि आता यामध्ये 25% अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। म्हणजेच की येत्या 20 तारखेपर्यंत या सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा।